तुमचं स्वप्न साकार करण्यासाठी एक पाऊल पुढे येते तुमच्या मनातील घर फक्त मिळू शकते समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्याकडेच. लॉकडाऊन ऑफर लॉकडाऊन ऑफर लॉकडाऊनच्या काळात भन्नाट ऑफर. 1 BHK फ्लॅट वर 25,000 कॅश डिस्काउंट, 100% कर्ज पुरवठा, अजूनही आकर्षक ऑफर उपलब्ध. आमची खास वैशिष्ट्ये, बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 100% कर्ज पुरवठा, पंतप्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी, ग्रुप बुकिंग साठी विशेष सुविधा, गुणवत्तापूर्ण बांधकाम व आधुनिक तंत्रज्ञानासह दर्जेदार सुविधा देणारे एकमेव कन्स्ट्रक्शन समृद्धी बिल्डर्स विटा. बलवडी भाळवणी आणि परिसरातील विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम आणि जन आंदोलनात सहभागी होऊन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणारे शेतकरी कुटुंबातील युवक संतोष जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता प्रशिक्षण विभागासाठी कोल्हापूर व सोलापूर जिल्हा निरीक्षक म्हणून निवड झाली. पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंत पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून पक्षाने दिलेल्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. गत 3 वर्षापासून ते राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता प्रशिक्षण विभाग सांगली जिल्हा अध्यक्ष म्हणून उत्तम कामगिरी करत आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत उस्मानाबाद, परभणी, कर्जत, जामखेड, खानापूर, आटपाडी तालुक्यात शेकडो सभा घेऊन प्रचार यंत्रणेत धडाकेबाज कामगिरी त्यांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या पक्ष अभिप्राय नोंदणी कार्यक्रमात वक्ता प्रशिक्षण विभागात सांगली जिल्हा अव्वल स्थानी नोंदवला आहे. सांगलीचे पालकमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्हा अध्यक्ष अविनाश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, खानापूर तालुका अध्यक्ष किसन जाणकर, माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील काळात पक्षासाठी सर्वोत्तम योगदान देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता प्रशिक्षण विभाग प्रदेशाध्यक्ष प्रदीप सोळुंके यांनीही निवडणुकीत जाहीर केली. जाधव यांनी या निवडीबद्दल पक्षश्रेष्ठींचे आभारही व्यक्त केले. माझ्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता प्रशिक्षण विभागाची कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्याची निरीक्षक पदाची जबाबदारी दिली. खरं तर वक्ता प्रशिक्षण विभाग हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे आणि विचारधारा तळागाळातल्या माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्थापन झालेला एक सेल आहे. या विभागामध्ये गेली 2-4 वर्ष प्रामाणिकपणानं काम करणारे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते प्रदीपदादा सोळुंके यांनी तयार केले आहेत. माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी महाराष्ट्रासाठी दिलेलं योगदान तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी हा सेल अतिशय प्रामाणिकपणाने काम करतो आहे. आणि आता गेली 3 वर्ष मी सांगली जिल्ह्याचा प्रमुख म्हणून काम करत असताना आपल्या जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाध्यक्ष आदरणीय अविनाश काका पाटीलचा, त्याचबरोबर आदरणीय कार्याध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब मुदेक, सरचिटणीस आदरणीय बाळासाहेब बापू पाटील, आमच्या खानापूर तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय किसनभाऊ जानकर, विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आदरणीय सुशांतजी देवकर, आत्ताच ज्यांचा प्रवेश अलीकडच्या काळामध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झाला ते माजी आमदार आदरणीय ॲडव्होकेट सदाशिवभाऊ पाटील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता प्रशिक्षण विभाग सांगली जिल्ह्यामध्ये, त्याचबरोबर कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीनं काम करून पक्षाला उभारी देईल, पक्षाला चांगल्या प्रकारची संघटनात्मक मदत करेल अशा प्रकारची ग्वाही या निमित्तानं मी देत आहे. चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, बीटा.